पुण्यातील शिवाजीनगर येथील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे। यामध्ये दोन विषय आहेत। एक आपण योग्य म्हटला की नवीन स्ट्रेनचे जर कोविड पेशंट्स वाढले तर त्यांचा काय करायचा। भारत सरकारकडून जी सूचना प्राप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने नवीन जे स्ट्रेनतून जर बाधित लोक आढळले तर त्यांच्यासाठी आम्हाला डेडिकेटेड हॉस्पिटल घोषित करायचं आहे। तो आम्ही ऑलरेडी पुणे महानगरपालिका भागामध्ये नायडू हॉस्पिटल याला डिक्लेअर केलं आहे। जसा मी आपला प्रश्न जसा आहे की पुन्हा ही संख्या वाढली दुर्दैवाने तर तेव्हा काय होईल, तर मी पुन्हा हा स्पष्ट करू इच्छित आहे की आम्ही सिस्टम जे जम्बोचं आहे ते बंद करत नाही, त्याला आपण सस्पेंड करत आहे किंवा तात्पुरता पद्धतीने तिथे नवीन पेशंट घेणे आपण थांबवत आहेत। आमचा जे सिस्टम आहे तो असा आहे की दुर्दैवाने जर केसेसची संख्या वाढत चालली तर एक 7 दिवसाचे आत ही फॅसिलिटी पुनः रिॲक्टिवेट होऊ शकते, कारण आधारभूत संरचना तिथेच राहणार आहे, मशिनरी मॅनपॉवर तिथेच असणार आहे। हा प्रयोग करण्याचा हेतू एकच आहे की शासनाची जे निधी खर्च होत आहे मनुष्यबळावर, शासनाची जे निधी खर्च होत आहे मेडिकल आणि पॅरामेडिकल मॅनपॉवरवर, आणि आज आमच्याकडे जे कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध आहे तर कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध असताना तात्पुरती व्यवस्थावर निधी खर्च करणे हा संयुक्तिक वाटत नाही, म्हणून हा पाऊल उचलण्यात आलेला आहे। सर, आतापर्यंत मंथली कोविड सेंटरवर किती खर्च होत होता, याचे काही अपडेट्स का, किंवा आता या 7-8 महिन्यामध्ये किती आतापर्यंत खर्च झाला? जरूर, हा जे सेंटर आहे या सेंटरमध्ये आपण जेवढे बेड्स आहेत त्याचे किमान 50% बेड्स याचा पेमेंट आम्हाला करावा लागतो। 50% जे बेड्स आहेत याच्यापेक्षा जास्त जर रुग्ण राहिले तर ॲक्च्युअल बेडची संख्याच्या आधारावर पेमेंट करावा लागतो। हे हा जे पेमेंट आहे याचे व्यतिरिक्त तिथे जे मनुष्यबळ पॅरामेडिको मनुष्यबळ आहे, भोजनची व्यवस्था आहे, सुरक्षेची व्यवस्था आहे, प्रकाशची व्यवस्था आहे, ऑक्सिजनची व्यवस्था आहे, त्याच्यासाठी अतिरिक्त पेमेंट करावा लागतो। प्लस मोठ्या प्रमाणावर कन्झ्युमेबल्स आपले खर्च होतात। तर साधारणतः प्रत्येक जम्बो फॅसिलिटीला सरासरी जर पाहिला तर साधारणतः 4 ते 4.5 कोटी रुपये महिन्याचा खर्च येतो आपल्याला। आता जेव्हा ही फॅसिलिटी आपण सुरू केला होता तेव्हा ससूनमध्ये पेशंट्स फुल होते, पुणे महानगरपालिकेचे विविध हॉस्पिटलमध्ये पेशंट्स फुल होते, खाजगी रुग्णालय जवळजवळ आपले 100% बेड्स त्यांचेसुद्धा भरून गेले होते, आणि म्हणून हा आपण फॅसिलिटी सुरू केला। आज प्रत्येक इतर ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर स्कोप असल्यामुळे आपण तात्पुरता याला विथहोल्ड करत आहे। फॅसिलिटी एक तात्पुरता फॅसिलिटी आहे आणि याला जे आपण बंद करण्याचा निर्णय घेत आहे तो सर्वात आधी मी हा स्पष्ट करू इच्छित आहे की आम्ही कायमस्वरूपी त्याला बंद करत नाही। आज COEPच्या जम्बो फॅसिलिटीमध्ये 158 रुग्ण आहेत आणि तसेच मगर ग्राउंडच्या जम्बो फॅसिलिटीमध्ये 117 रुग्ण आहेत। आपण डिसिजन असा घेतला आहे की आज ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, पुणे महानगरपालिकेच्या बालेवाडी बानेरच्या डेडिकेटेड हॉस्पिटल आणि तसेच YCM किंवा PCMC भागामध्ये त्यांचा जे ऑटो क्लस्टरमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे तिथे रुग्णांची संख्या तीव्र गतीने ते कमी होत आहे, आणि हे सगळे हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या जागासुद्धा उपलब्ध आहे। या पार्श्वभूमीवर निर्णय हा घेण्यात आलेला आहे की सध्या 1 जानेवारीपासून नवीन रुग्णांची भरती जम्बो हॉस्पिटलमध्ये आम्ही करणार नाही, आणि जे सध्या तिथे रुग्ण ऑलरेडी ॲडमिटेड आहेत त्यांचा उपचार निश्चितरित्या तिथे सुरू राहणार आहे, आणि एकदा हे रुग्ण डिस्चार्ज होऊन घरी गेले की त्याचे नंतर पुन्हा परिस्थिती पाहून आणि जम्बो फॅसिलिटी पुढील 2-3 महिन्यासाठी सुरू ठेवायचा आहे किंवा त्याला कधी रिॲक्टिवेट करायचा हा डिसिजन घेता येईल।